संरचना आओ। बेरोजगार म्हणजे काय? सांगू शकतील का बेरोजगार म्हणजे काय? जे एखाद्या व्यक्तीला काम करण्याची इच्छा व क्षमता असूनही ती व्यक्ती बेरोजगार असते, तिला रोजगार मिळत नाही, अशांना काय म्हणतात? बेरोजगार असे म्हणतात। म्हणजे ज्यांना काम करण्याची इच्छा असते, त्यांची क्षमता असते, तरी पण त्यांना रोजगार उपलब्ध होत नाही, अशांना काय म्हणतात? बेरोजगार असे म्हणतात। म्हणजे काय बेरोजगार? म्हणजे काय? काम करण्याची इच्छा व क्षमता असूनही त्याला रोजगार उपलब्ध होत नाही, अशा त्याला म्हणतात बेरोजगार असे म्हणतात। तुम्ही याची डेफिनेशन मी छान लर्न करायची आहे। काम करण्याची इच्छा व क्षमता असूनही त्याला रोजगार उपलब्ध होत नाही, अशांना काय म्हणतात? बेरोजगार असे म्हणतात। या बेरोजगारीच्या आपल्याला काय करायचे आहे? प्रकार बघायचे करायचे आहे। मी तुम्हाला एक चार्ट दाखवते, त्यानुसार काय करणार आहे? बेरोजगारीचे प्रकार, बेरोजगारीचे किती प्रकार असतात? दोन प्रकार असतात, एक ग्रामीण बेकारी आणि एक काय? शहरी बेकारी। शहरी बेकारीला नागरी बेकारी असे देखील म्हटले जाते। आता बघा, ग्रामीण बेकारीचे, ग्रामीण बेरोजगारीचे पुन्हा दोन प्रकार पडतात। बघा, हंगामी बेरोजगारी आणि छुपी बेरोजगारी। ओके, शहरी बेरोजगारी, शहरी बेरोजगारीचे पण काय दोन फार प्रकार पडतात, सुशिक्षितांची बेरोजगारी आणि औद्योगिक बेरोजगारी। आता औद्योगिक बेरोजगारीचे पुन्हा काय पडतात? चार प्रकार पडतात। बघा, तांत्रिक बेरोजगारी, संघर्षजन्य बेरोजगारी, चक्रीय बेरोजगारी आणि संरचनात्मक बेरोजगारी। हे काय आहे? सर्व बेरोजगारीचे प्रकार आहेत आणि हे बेरोजगारीचे प्रकार आज सगळ्यांना आपण अभ्यासणार आहोत। ओके, तुम्ही सर्वांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे। मी राईट करून घ्यायचं, मी येतो वरती। ग्रामीण बेरोजगारी एंड शहरी बेरोजगारी। आता ग्रामीण बेरोजगारी पुन्हा दोन भाग पडतात, एक हंगामी बेरोजगारी आणि एक छुपी बेरोजगारी। हंगामी बेरोजगारी एंड छुपी बेरोजगारी। शहरीची पुन्हा काय पडतात? दोन पडतात, सुशिक्षितांची बेकारी
औद्योगिक बेरोजगार ओके अपन काय करणार आहोत आज या काय करणार आहोत डिटेल मध्ये काय करणार आहोत अभ्यास करणार आहोत तुम्ही मार्क्स मध्ये राईट आंसर घ्यायचंय आपण ग्रामीण बेकारी आणि शहरी बेकारी डिटेल वाइज नंबर वाइज करणार आहोत ओके Thank you.
तेच माणसं 10-15 लोक असतील आणि त्या ठिकाणी पण त्यांना 10 कोणी निघत असेल तर त्यांना काय म्हणतात छुपी बेरोजगारी म्हणजे काय ते छुटपूट बसलेली असेल की त्यांचा रोजगार दिसत नाही ते लपून बसल्यासारखं असतो की त्यांचा रोजगार दुसऱ्याचा एक पूर्ण होईल मोठ्या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये बघा खूप लोक असतात आणि त्यांचे कामं काय असतात निघत गेले असतात त्यामुळे त्यांचे कामं हे काय छुपे असतात ते काम काय त्यांचे दिसून येत नाही त्यालाच काय म्हणतात छुपी बेरोजगारी तुम्ही पटकन आयटम करून घ्यायचे मग आपल्याला काय बघायचं आपल्याला नाकरी बेरोजगारीकडे जायचं आहे फास्ट मध्ये तुम्ही हे राईट डाऊन करून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवायचं ओके म्हणजे काम करण्याची इच्छा असूनही शिक्षणाची पात्रता असूनही त्यांना काम मिळत नाही त्यांना काम म्हणतात सुशिक्षितांची बेरोजगारी फॉर एक्झाम्पल म्हणजे काय पदवी उपशिक्षण म्हणजे त्यांचं शिक्षण पूर्ण असतं तरी पण त्यांना काम मिळत नाही त्यांची काय काम करण्याची इच्छा असते पण त्यांना काय काम मिळत नाही अशा त्यांना काय म्हणतात शिक्षणाची बेकार म्हणजे ते चांगले नॅचरल असतात चांगले शिकलेले असतात हुशार असतात त्यांना काय काम मिळत नाही म्हणून त्यांना काय म्हणतात सुशिक्षितांची बेरोजगारी बेरोजगारी आता नेक्स्ट पॉईंट काय बघायचा आहे आपल्याला औद्योगिक बेरोजगारी औद्योगिकांची बेरोजगारी म्हणजे काय आहे औद्योगिकांची बेरोजगारी म्हणजे काय म्हणजे शहरातील कारखाने व उद्योगधंदे
कारखान्यांमध्ये बेरोजगारी म्हणजे काय? औद्योगिक बेरोजगारी. शहरांमधील कारखाने आणि उद्योगांमधील बेरोजगारी म्हणजे काय? औद्योगिक बेरोजगारी होय. शहरांमधील कारखाने औद्योगिक शहरांमध्ये कारखाने उद्योगांमधील बेरोजगारी म्हणजे काय? औद्योगिक बेरोजगारी. शहरांमध्ये काय असतात? मोठमोठे कारखाने असतात, मोठमोठ्या फॅक्टरीज असतात, मोठ्या उद्योग धंदे असतात. तिथे काय त्यांना रोजगार उपलब्ध होत नाही. अशा काय म्हणतात? औद्योगिक बेरोजगारी. त्यांच्यामध्ये काय होतं? काही कुवत आणि कुशल आणि अकुशल. ते काही कुशल कामगार असतात, काही अकुशल कामगार असतात. आता कुशल कामगार म्हणजे काय? एखाद्या कारखान्यामध्ये एखादा इंजिनियर असेल, तो काय करते? त्याचं काम करत असतो. पण तिथेच एखादा त्या कारखान्यामध्ये एखादा झाडू मारणारा, साफ सफाई करणारा कामगार असेल, त्याचं काय म्हणतात? अकुशल कामगार. म्हणजे काय? कामगारांच्या पण काय त्यांच्या कामाच्या विभागणी केलेल्या असतात. त्यांचं एज्युकेटेड, त्यांचं शिक्षण चालू आहे, त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी टाकलं जातं. आणि त्यांचं शिक्षण कमी आहे, त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी टाकलं जातं. तर त्याचं एक उदाहरण द्यायचं म्हणजे वेगवेगळी वाढणारी लोकसंख्या. जास्त प्रमाणात वाढलेली लोकसंख्येमुळे काय झालेलं आहे? बेरोजगार राहावं लागते लोकांना. खूप प्रमाणात लोकसंख्या वाढत चाललेली आहे, त्यामुळे त्यांना रोजगार उपलब्ध होत नाही. तुम्ही हे पटकन राहायला खूप माहितीचं आहे पाचमध्ये. तर आज आपण भारतातील बेरोजगारीमध्ये बेरोजगारीचे प्रकार काय काय अभ्यासला आहे. तुम्हाला काही प्रश्न विचारणार नाही, तुम्ही हे पटकन राहायला करून घ्यायचं आहे. ओके ग्रामीण बेकारी.
स्वाध्याय उद्देशांच्या काय आहे कंप्लीट करून आणायचा आहे.